नाशिक येथे सरकार स्थापनेबाबत विविध स्तरावर विचारविनिमय सुरू आहे, त्यात कोणताही वाद नाही. येत्या 9 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत याबाबत सकारात्मक तोडगा निघेल असा विश्वास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे. परतीच्या पावसाने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, त्याच्या पाहणीसाठी महाजन आज नाशिकच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी ते म्हणाले, सरकार स्थापनेविषयी 9 नोव्हेंबरपर्यंतचा कालावधी आहे, त्यामुळे फारशी काळजी वाटत नाही. 9 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेत्यांची बैठक होईल, त्या बैठकीत निश्चितपणे तोडगा निघेल, कोणताही वाद राहणार नाही, सरकार स्थापनेचा निर्णय तेव्हा होईल. महाराष्ट्र न्यूज तोपर्यंत निश्चित मार्गे. दिवाळीत सुद्धा मी मुंबईचा सिरीज होतो, मला वाटतं की असं काही समजण्याचं कारण नाही. आमच्याकडे एकटे पडला हा प्रश्न नाही, आमच्याकडे टीमवर्क आहे, नेतृत्व आहे, ते जे सांगतील त्याप्रमाणे सगळे होणार आहे. 5 वर्ष संकटमोचक पुन्हा जाणार आहेत का मुख्यमंत्र्यांच्या मदतीला? निश्चित मी मुख्यमंत्र्यांसोबत आहे आणि पक्षासोबतच आहे, मी कुठेही मागे पुढे या बाबतीमध्ये बघत नाही. पण सध्या वेट अँड वॉचची भूमिका पक्षाची मला वाटतं या ठिकाणी आहे. बघू अजून पुढे काय काय होतं. शिवसेनेने कुठले काय मागितलं आहे या बाबतीमध्ये?